झालं बाबा एकदाचं दळण दळून. अगवई तुम्हा सर्वांस माझी ओळख करून दयावयाची दयावया केली की तिची दया घनाची दया दरवाजा तोड दो पावजी द्यावयाची. तेच म्हटलं तुम्हा सर्वांस माझी ओळख करून द्यावयाची राहूनच गेली. मी या घरातली थोरली सून मेधा. माझा जन्म मे 10 झाला ना म्हणून माझं नाव मेधा. मेधा मेधा. अगबाई अगबाई हे आमचे हे हे म्हणजे सचिन खेडवळकर. पक्के कोकणस्थ आहेत हा. बायको हे काय करून आले बे. थोडी पुणेरी पगडी दिली आहे एवढ्या कपड्यांवर खर्च केलाय हे बेबे काय करताय. आज तुमचं कॅरेक्टर कोकणी आहे कोकणी हा आणि कोकणात बे चालत नाही. का नाही चालत. नाही मी म्हणतो का नाही चालत. हा अरे आमच्या विदर्भात तुमचे आम बे चालतात. आमचा नुसतं बे चालत नाही तुम्हाला. मी बोलणार मी वराडी बोलणार. गर्व आहे मला वराडी असण्याचा. गप्प बसा ना बे. म्हणजे म्हणजे जरा गप्प बसा आरडा ओरडा करू नका नाहीतर आत्याबाई उठतील. कोण ओरडतय. अरे तुमच्या अरे आत्याबाईची झोप मोड होते कळत नाही का तुम्हाला. 2 मिनिटांपूर्वी घेऊन झोपले होते ना. चूर्ण चूर्ण. अरे नुकतीच किक लागली होती. झोप लागली होती हा तर ओरडायला लागले सिंचे. हे हरे इकडे ये इकडे ये. अरे त्या मुली बघण्याच्या कार्यक्रमाचं काय झालं रे. कोणासाठी बघताय मुली. आपलं शेंडे फळ. हे आपलं केळ फळ. कोण. अरे केळकर साठी नाही का पोरगी पाहिजे. भाऊजींसाठी. अरे गेलाय कुठे तो. अरे तो शहरात गेला वकिली शिकण्यासाठी. आज रिझल्ट आहे त्याचा. अरे देवा मला भीतीच वाटते. चुकून मेला पास वगैरे झाला तर. धरल्या भरात असं अभद्र बोलू नका. कोणतरी पास झालाय का आपल्या खांद्याचा आतापर्यंत. आणि झालं असतं काय करणार आहेस तो. अभद्र बोलू नका तुम्ही. हे बघ तो पास बीस झाला ना तर मी कुणाला तोंड दाखवायला राहणार नाही. दाखव नका तोंड. वास येतो तुमच्या तोंडाचा. शांत राहा. आत्याबाई तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी देवा पुढे दिवा लावलाय. काही झालं तरी भाऊजी नापासच होणार. तुझ्या तोंडात चकणा पडो. केळ्या दादा. केळ्या दादा. काय झालं काय झालं बाळा. दादा अरे 5-20 तर नाही झालास. नाही दादा नाही नापास. पावलास रे बाबा पावलास. माझी सगळी इच्छा पूर्ण केलीस तू. आता याला एखादी नापास झालेली मुलगी बघितली ना की मी बसायला मुकली. पूजेला रे पूजेला. चला आपल्याला त्यासाठी मुलगी बघायची. चला 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 रे चला.